पुण्यातील बालगंधर्व चौकात खेचरावर बसून हे आंदोलन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जे पुण्यात शिक्षणासाठी नोकरीसाठी आलेले आहेत त्यांना आता पुण्यात राहणे परवडत नाही. मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला गाजर दाखवला आहे, त्यामुळे हे अनोखे आंदोलन करण्यात आलं आहे. मोदी सरकारने सरळ सरळ सामान्य जनतेच्या खिशावर दरोडा मारण्याचं काम केलेलं आहे. कारण जागतिक पेट्रोलचे दर असे आहेत की 65 डॉलरला एक बॅरल, आणि ज्यावेळेस मोदी सत्तेत यायच्या आधी 110 डॉलरला एक बॅरल होता. त्यावेळेस ते म्हणायचे बोलून सांगायचे की मला सत्तेत आणा, मला सत्ता माझ्या सत्ता हातात द्या, त्यावेळेस मी पेट्रोल 36 रुपये करतो आणि गॅस 300 रुपये करतो. आज परिस्थिती काय आहे? त्यावेळेस त्यांनी फक्त आश्वासन द्यायचं काम केलं, आश्वासनांची पूर्तता नाही आहे. आता फक्त याच्या माध्यमातून फक्त मोदींनी एक जनतेला गाजर द्यायचं काम केलेलं आहे, त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही गाजर आंदोलन करत आहोत. आता जर बघितलं गेलं तर पेट्रोल डिझेल गॅसचे दर वाढलेले आहे, आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही ग्रामीण विद्यार्थ्यांनी पुण्यात जे काही शिकतात त्यांनी येऊन आंदोलन केलेलं आहे. मोदी सरकारने केंद्र सरकारने जी काय पेट्रोल डिझेल आणि गॅसची दरवाढ केलेली आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे. जर पेट्रोल डिझेल गॅसचे दरवाढ महिन्यातून 3 वेळा होत असेल आणि जर ग्रामीण भागातील मुले गाडी वापरत असतील किंवा ज्या मुले मुली हॉस्टेलला राहत असतील ते छोट्या पदाचे सिलेंडर वापरत असतील तर त्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. आणि विद्यार्थ्यांना गावाकडून येणारा पॉकेट मनी आणि त्या पॉकेट मनीचा विचार केला तर विद्यार्थ्यांना एक प्रकारची आर्थिक टंचाई उभी राहणार आहे. म्हणजे त्यांनी दररोजचे खर्च कसे भागवायचे आणि त्यातूनही दरवाढ होणारी दरवाढ आहे. मग आता आम्ही घोडं घेचर गाडव ह्यांच्यावर फिरायचं की काय? कारण ही वाढणारी पेट्रोल वाढ किंवा डिझेल वाढ आम्हाला परवडणारी नाही आहे, यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. गाजर कशाला घेतलं आता? मोदी सरकारने नुसतं गाजर दाखवायचं काम केलेलं आहे, म्हणजे याचे जे आमिष दाखवायचे पण ते नुसतं गाजर दाखवल्यासारखं त्यांचं स्वरूप आहे. आजचे दिन काय आलेच नाही आहे आणि त्या आजच्या दिनाच्या निषेधार्थ म्हणजे जे आजचे दिन आमच्या डोळ्यात भिरवले होते 2014 इलेक्शनच्या आधी ते आजचे दिन येणार कधी हा आमचा मोदी सरकारला प्रश्न आहे. फक्त गाजर दाखवून त्यांनी गाजर दाखवायचं आहेत का असं त्यांना आम्हाला विचारायचं आहे.